गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। वीडियो शेवटपर्यंत पहा, म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण टॉपिक समजेल। सर्व व्हिडिओ लेक्चर हे रेकॉर्ड होत आहेत, ते तुम्हाला पुन्हा पाहण्याची सुविधा मी उपलब्ध करून दिलेली आहे। चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया। मुलांना वेलकम। हे महत्वाचं व्हिडिओ लेक्चर आहे, त्यामुळे सेव्ह करून ठेवा। लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा, जे ऑनलाईन नसतील त्यांना ही लिंक पाठवा। तुम्ही रेकॉर्ड झाल्यानंतर मी पोस्ट करणार आहे युट्यूबला, आले लक्षामध्ये। चला आज आपण अभ्यासाला काय घेतलेलं आहे ते पहा। आपण अंतर्गत मूल्यमापन आराखडा घेतलेला आहे आणि विषय आहे अर्थशास्त्र इयत्ता बारावी। इयत्ता बारावीचं अर्थशास्त्र जे आहे अंतर्गत मूल्यमापन आराखडा। अंतर्गत मूल्यमापन आराखडा याचा अर्थ 20 गुण जे आहेत अंतर्गत म्हणजे कॉलेजमधून मिळणार आहेत, त्यासाठी कोणती परीक्षा घेतली जाईल, त्याचं स्वरूप कसं असेल हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे। कारण हे तुमच्या हातातले मार्क आहे, सहजपणे तुम्हाला गुण हे मिळू शकतात। आले लक्षामध्ये, विषय अर्थशास्त्र आणि इयत्ता 12। तसं सगळ्याच विषयांना 20 गुण अंतर्गत आहेत। आपण मराठीचा विचार केला तर 20 गुणांची तोंडी परीक्षा होते, बाकी आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्या शाखांच्या संदर्भामध्ये प्रत्येक विषयाला अंतर्गत गुण दिलेले आहेत। मग प्रॅक्टिकल्स होतात, नंतर तोंडी परीक्षा म्हणजेच मौखिक परीक्षा, किंवा या सोशल सायन्सच्या विषयांचे अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भात 20 गुणांची प्रश्नपत्रिका 1 तासाची असणार आहे। आता त्यासाठी महत्वाच्या सूचना काय आहेत ते लक्षात घ्या। पहिली सूचना, 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी द्यावी। म्हणजे अर्थशास्त्र तुम्ही अभ्यासलेलं आहे, त्याचा उपयोग कसा करायचा, किंवा त्या दृष्टीने तुम्हाला प्रश्न दिलेले असणार आहेत, उपयोजनावर आधारित प्रश्न असतील। दुसरी सूचना आहे, ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असावी। म्हणजे प्रश्नपत्रिका जे टीचर तुम्हाला देणार आहेत ती ठराविक पाठ किंवा ठराविक भागावर नसून, तुम्हाला 10 धडे आहेत की नाही, मग 20 गुण आहेत, मग प्रश्नपत्रिका काढताना टीचर विचार काय करतील की प्रत्येक धड्याला 2 गुणांचं वेटेज देतील ना, 2 गुणांचे प्रश्न त्यावर असणार आहे। चालेल लक्षात, म्हणजे सगळ्या पुस्तकाचा किंवा 10 धड्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल यासाठी। तिसरी सूचना आहे, या चाचणीसाठी 1 तासाचा वेळ देण्यात यावा आणि याचा 1 तास वेळ निश्चित असणार आहे। चौथी सूचना आहे, या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच उत्तरे लिहू शकतील असा असावा। म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका वेगळी उत्तरपत्रिका वेगळी असं न देता, प्रश्न दिलेले असेल आणि रिकामी जागा सोडलेली असेल की खाली उत्तर लिहिण्यासाठी, ज्याप्रमाणे तुम्हाला शारीरिक शिक्षण आणि आरोग्याचा पेपर लिहिता की नाही तुम्ही, प्रश्न दिलेला असतो आणि रिकामी जागा असते, अशा प्रकारची तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रच मिळणार आहे। पाचवी सूचना, इयत्ता 12 साठी उपयोजनावर आधारित ही चाचणी बोर्डाच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार घेण्यात यावी। म्हणजे जेव्हा प्रॅक्टिकल्स किंवा ओरल तोंडी परीक्षा सुरू होतील त्याच काळामध्ये ही परीक्षा असणार आहे, त्याचं नियोजन असेल। बोर्ड परीक्षेचे तुमचे क्रमांक आले, त्या सूचना दिलेली आहे, सदर चाचणीचा अहवाल किमान वर्षभरासाठी जतन करून ठेवावा। आता ही सूचना टीचरसाठी आहे की तुमचे पेपर सगळे वर्षभर जपून ठेवले जातील। आले लक्षामध्ये। आता पाहूया या सूचनेनंतर आराखडा कसा असेल 20 गुणांचा। तो पाहता, उपयोजनावर आधारित जी चाचणी होणार आहे 20 गुणांची, त्याच्यासाठी 1 तासाचा वेळ दिलेला असेल तुम्हाला आणि 20 गुण आहेत, त्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न असतील त्याचा हा आराखडा आहे। आता प्रश्नाचा क्रमांक दिलेला आहे इथे, त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप कसं असेल आणि त्या प्रश्नाला गुण किती असतील हे पण दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक पहिला असेल, योग्य पर्याय निवडा। जसं तुम्हाला 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय निवडा प्रश्न असतो, त्याप्रमाणेच 4 पर्याय दिलेले असतील, त्यापैकी 1 निवडायचा आहे आणि त्याला गुण आहेत 4। म्हणजे 4 गुणांच्यासाठी पर्याय निवडा हा वस्तुनिष्ठ प्रश्न असेल, हा काही वेगळा नाहीये, तुमचा याचा अभ्यास झालेला आहे। दुसरा प्रश्न असेल, विसंगत शब्द ओळखा, त्याला पण 4 गुण असणार आहेत। म्हणजे एक शब्दांचा गट दिलेला असेल, त्या गटामध्ये न बसणारा शब्द ओळखायचा आहे। आले लक्षामध्ये, हा पण तुमचा वस्तुनिष्ठ प्रश्न। तुम्ही 80 गुणांचा पेपर लिहिता, पूर्वपरीक्षेच्या काळात याची तयारी झालेली आहे तुमची।
नंतर तिसरा प्रश्न असेल सहसंबंध पूर्ण करा. सहसंबंध पूर्ण करण्यासाठी सुद्धा चार गुण असणार आहे. हे प्रश्न जे आहेत वस्तुनिष्ठ याची तयारी झालेली आहे, याची काही वेगळी तयारी तुम्हाला करावी लागणार नाही. चौथा असेल आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. पारिभाषिक शब्द लिहायचा, एक संकल्पना दिलेली असेल आणि त्याच्या संदर्भात एकच शब्द लिहायचा आहे पारिभाषिक शब्द. त्याच्यासाठी पण चार गुण निर्धारित केलेले आहेत. आता इथे 4 चौक 16 गुण झाले, आले लक्षामध्ये. आणि प्रश्न क्रमांक 5 आहे, खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. इथे मात्र तुम्हाला प्रश्न लेखन किंवा उत्तर लेखन करताना काळजी घ्यावी लागेल. त्याला पण 4 गुण आहेत आणि प्रत्येकी 2 गुण अ आणि ब दोनच प्रश्न विचारले जातील. तुमचे मत लिहा अशा संदर्भामध्ये आणि 2-2 गुण असणार आहेत, म्हणजे अ ला 2 गुण आणि ब ला 2 गुण, एकूण झाले 4. अशा प्रकारे 5 प्रश्न असणार आहेत, 4 × 5 = 20. एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे, आले लक्षामध्ये. 20 गुणांच्या साठी तुम्ही मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला 18 पेक्षा जास्त गुण नक्कीच मिळू शकतात. फक्त खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत लिहा. हे तुम्हाला स्वमत लिहायला असतं की नाही, भाषा विषयांच्या मध्ये किंवा कृतीवर आधारित ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यात असतं, त्याप्रमाणे इथे लिहायचं आहे. अर्थशास्त्राशी संबंधित एखादी घटना दिलेली असेल आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचं मत लिहायचं आहे. चला आता या आराखड्यानुसार आपण प्रश्नपत्रिका एखादी घेऊया, म्हणजे आपली तयारी होऊन जाईल. एक नमुना प्रश्नपत्रिका घेऊया, त्या नमुन्यावरून आपल्याला अंदाज येईल की कशा प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 4 गुणांच्या साठी 4 विधानं दिलेली असतील, पर्याय निवडायचा आहे. आता लक्षात घ्या की वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत, पर्याय निवडा किंवा जोड्यांचा प्रकार किंवा विधान आणि तर्कविधान ते सुद्धा येऊ शकेल ना वस्तुनिष्ठ प्रश्न. पर्याय निवडायचा येईल असा अर्थ नाहीये. बाकी जे प्रकार आहेत वस्तुनिष्ठ प्रश्नांचे त्यातला येऊ शकतो. क्रमांक 1, विदेशी व्यापाराचे प्रकार. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत विदेशी व्यापाराचे प्रकार. अ आयात व्यापार, ब निर्यात व्यापार, क पुनर्निर्यात व्यापार आणि ड अंतर्गत व्यापार. आता या 4 पैकी विदेश व्यापाराचे प्रकार दिलेले आहेत हे 4, आणि त्याच्यासाठी पर्याय काय दिलेला आहे. अ पर्याय दिलाय अ आणि ब, ब पर्याय दिलाय अ ब क, क पर्याय वरील सर्व आणि ड यापैकी नाही. आता अचूक उत्तर तर मी नोंद करून दिलेलं आहे. कोणता आहे? विदेशी व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा जागतिक व्यापार की आयात व्यापार, नंतर निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. अंतर्गत व्यापार हा भौगोलिक सीमांच्या अंतर्गत चालतो, देशाच्या देशातल्या देशामध्ये, राज्या राज्यांच्या मध्ये, गावागावांच्या मध्ये, त्यामुळे हा काही विदेशी व्यापाराचा प्रकार नाहीये. म्हणून उत्तर काय येणार आहे? ब येणार आहे. अ ब आणि क येणार आहे उत्तर, आलंय लक्षामध्ये. ब उत्तर आहे पहिल्याच, 1 गुण इथे मिळेल तुम्हाला. दुसरं विधान, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. अर्थशास्त्राची अशी शाखा की जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. त्याचे सांगितले अ सूक्ष्म अर्थशास्त्र, ब स्थूल अर्थशास्त्र, क अर्थमिती आणि ड यापैकी काही नाही. आता संसाधन वाटप म्हणजे जे उत्पादनाचे घटक आहेत किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्या वाटपाशी संबंधित कोणतं शास्त्र आहे? तर पर्याय दिलेले आहेत, एक अ ब क, 2 अ आणि ब, तिसरा फक्त अ आणि 4 वरील पैकी नाही. आता इथे मी उत्तर नोंद करून दिले, फक्त अ. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जे आहे ते संसाधन वाटपाशी संबंधित आहे, आले लक्षामध्ये. म्हणून उत्तर याचं येणार आहे तिसरं, फक्त अ, फक्त अ हे उत्तर असणार आहे. आपण पुढचं विधान पाहूया. 3, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. पर्याय, वाढते, स्थिर असते, घटते आणि शून्य असते. त्याचं अचूक उत्तर आहे क, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण व्हायला लागते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. आपल्याला तो वक्र तुम्हाला आठवत असेल की अशा प्रकारे आपण काढलेला होता उलट्या ग्लासाचा वक्र हा, आणि हा इथून एक लंब टाकला असा एक लंब टाकला की इथे
हा बिंदू जोडायचा इथून इथे, म्हणजे इथे शून्य झाली आहे जेव्हा असीमांत उपयोगितेचा वक्र इथे शून्य झाली की तेव्हा एकूण उपयोगिता इथून काय व्हायला लागते, घटायला लागते. हा आहे एकूण उपयोगितेचा वक्र आणि हा आहे सीमांत उपयोगितेचा वक्र. ही अशी आकृती लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला उत्तर शोधणं किंवा उत्तर लिहिणं अतिशय सोपं जातं. नंतर पुढचं क्रमांक 4, भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. कोणकोणती विधाने लागू होतात? अ, प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्व दिले जाते. ब, विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो. क, बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते. ड, भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लास्ट स्क्वेअर आणि पाश्चेची पद्धत वापरली जाते. याचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि ड. क हे याला लागू होत नाही, लागू असणार विधान विचारलेली आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणून पर्याय तिसरा बरोबर आहे. अशा प्रकारे पर्याय निवडा हे 4 झालेले आहेत. प्रश्न दुसरा असेल विसंगत शब्द ओळखा. गट दिलेला आहे शब्दांचा, त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा. त्यासाठी 4 गुण आहेत. क्रमांक 1, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सोने. आता हे पूर्व परीक्षेलाच आलेलं होतं आपल्याला. हवा, पाणी, सूर्यप्रकाश ही नैसर्गिक गोष्टी आहेत आणि सोने हे वेगळे, हे आले लक्षामध्ये. म्हणून गटात न बसणारा हा शब्द सोने. क्रमांक 2, वही, पेन, पंखा, श्रम. आता वही, पेन, पंखा या वस्तू आहेत, श्रम व्यक्तीचे श्रम आहेत, ती काही वस्तू नाहीये. म्हणून गटात न बसणारा शब्द श्रम. क्रमांक 3, मिठाई, बिस्किटे, फळे, औषधे. आता गटात न बसणारा औषधे शब्द आहे, कारण ह्या खाण्याच्या वस्तू आहेत पण वेगळ्या आहेत. ह्या औषधे आजारपणात घेतात, हे बाकीच्या गोष्टी निरोगी असतानाही घेतात. 4, दुर्मिळ चित्रे, भाजीपाला, फ्रीज, ऐतिहासिक नाणी. आता याच्यामध्ये फ्रीज हा एक वेगळा शब्द आहे. दुर्मिळ चित्र, भाजीपाला, ऐतिहासिक नाणी या गटात न बसणारा शब्द आहे फ्रीज. अरे लक्षामध्ये. प्रश्न क्रमांक 3 आहे, सहसंबंध पूर्ण करा आणि त्याला 4 गुण आहेत. क्रमांक 1, निर्देशांक, त्याचा सहसंबंध आहे भाववाढ. तर आता इथे रिकामी जागा दिली, पण उत्तर मी इथे घेतले कारण जागा कमी आहे. शेती उत्पादन दिलेलं आहे, मग तो आहे कृषी उत्पादन निर्देशांक. इथे सहसंबंध आले, शेती उत्पादनाचा निर्देशांक, कृषी उत्पादन निर्देशांक. नंतर पूर्ण स्पर्धा, त्याचा सहसंबंध आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. इथे रिकामी जागा आहे. प्रवेशावर निर्बंध कोणत्या स्पर्धेमध्ये असतो? तर मक्तेदारीमध्ये. मक्तेदार एकटाच असतो, त्याच्या क्षेत्रामध्ये कोणाला प्रवेश करता येत नाही, म्हणून प्रवेशावर निर्बंध. 3, सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध विभाजन पद्धत आणि स्थूल अर्थशास्त्राचा संबंध राशी पद्धत. नाणेबाजार, अल्पकालीन निधी आणि इथे रिकामी जागा दीर्घकालीन निधी, भांडवल बाजार. हे आपल्याला पूर्व परीक्षेला पण आलेलं होतं विधान, अरे लक्षामध्ये. पहिल्याचं कृषी उत्पादन निर्देशांक, मक्तेदारी, राशी पद्धत आणि भांडवल बाजार. चौथा प्रश्न, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, गुण आहे 4. क्रमांक 1, स्थिर घटकावर केला जाणारा खर्च, त्याला स्थिर खर्च म्हणतात. कोणतंही उत्पादन असेल तर 2 प्रकारचे खर्च असतात, एक तर स्थिर खर्च आणि दुसरा बदलता खर्च. स्थिर घटक कोणते? तर इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, हा स्थिर खर्च आहे. आणि इंधन असेल, पाणी पुरवठा, वीज किंवा कच्चा माल, हा बदलता खर्च आहे. पण स्थिर घटक जे आहेत ते एकदाच खर्च करावा लागतो, त्याला स्थिर खर्च, फिक्स कॉस्ट म्हणतात त्याला. 2, काही विक्रेते असलेला बाजार. काही विक्रेते असलेला बाजार हा आहे अल्पाधिकार. काही विक्रेते आणि अनेक खरेदीदार अशा प्रकारचा बाजाराचे आपण 4 प्रकार पाहिलेले आहेत. एक पूर्ण स्पर्धा, त्यात शुद्ध स्पर्धा पण आहे. नंतर मक्तेदारी, मक्तेदारी युक्त स्पर्धा आणि अल्पाधिकार अशा प्रकारचा हा आहे काही विक्रेते असलेला बाजार, अल्पाधिकार. क्रमांक 3, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी, त्याला आयात म्हणतात. उदाहरणार्थ भारताने अमेरिकेकडून किंवा जपानकडून किंवा जपानने फ्रान्सकडून केलेली आयात, वस्तू खरेदी, त्याला आयात म्हणायचं. क्रमांक 4, एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने केलेले कंपनीचे समभाग, कंपनीचे शेअर्स खरेदी करणं,
त्याला समभाग भांडवल असं म्हणतात. समभाग भांडवल शेअर्स खरेदीला म्हणतात. समभाग भांडवल एखाद्या कंपनीने किंवा व्यक्तीने कंपनीचे शेअर्स खरेदी करणं त्याला समभाग भांडवल असं म्हणतात. क्रमांक पाचवा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न पाहूया आपण. खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. खाली घटना दिलेल्या आहेत त्यावरून तुमचं मत लिहायचंय आणि त्याच्यासाठी चार गुण निर्धारित केलेले आहेत. अ आणि ब त्याच्यासाठी दोन दोन गुण असतील. त्यातलं अ दिलेलं आहे तुमचं मत लिहिण्यासाठी विधान किंवा घटना म्हणूया. वस्तू व सेवा म्हणजे GST कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. आता हे जे विधान आहे याबाबत तुमचं मत लिहायचंय. आता हे सहमत असहमत म्हणून सुद्धा परीक्षेमध्ये आलेलं होतं आपल्याला पूर्व परीक्षेला. नंबर दुसरा प्रश्न आहे बघ. खाली राष्ट्रीय उत्पन्न मापनात अंतिम वस्तूचे पैशातील मूल्य विचारात घेतले जाते. हे पण विधान आहे. याबाबत तुमचं मत स्पष्ट करायचं आहे की दुहेरी मोजदात होऊ न देतात अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेतलं जातं. सहमत असहमत साठी सुद्धा येऊ शकतं. पाहूया आपण याचं उत्तर कसं लिहायचं ते दोन गुणांच्या साठी. एक, वस्तू व सेवा म्हणजे GST कराने भारतातील सगळ्या अप्रत्यक्ष करांची जागा घेतलेली आहे. त्याचं स्पष्टीकरण करायचंय किंवा तुमचं मत लिहायचं आहे. मग त्याची कारण लिहायची. एक, जवळजवळ सगळ्या अप्रत्यक्ष करांची जागा घेतलेली आहे. एक, भारतात वस्तू व सेवा कर म्हणजे GST 1 जुलै 2017 पासून अंमलात आला आहे. वस्तू व सेवा कर म्हणजे GST हा देशभरातील वस्तू व सेवांवर आकारला जाणारा एक व्यापक अप्रत्यक्ष कर आहे. बाकीचे अनेक अप्रत्यक्ष कर बंद होऊन हा तयार झालेला आहे आणि तो 1 जुलै 2017 पासून सुरुवात झालेली आहे. त्याला GST असं म्हणतात. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे GST सगळे अप्रत्यक्ष करांची जागा याने घेतली आहे. नंबर दोन, केंद्र शासनाचा केंद्रीय उत्पादन शुल्क हे उत्पादन शुल्क, सेवा कर, सर्व्हिस टॅक्स, अतिरिक्त सीमा शुल्क जकात म्हणतात त्याला, राज्यांचा मूल्यवर्धित कर वॅट असतो हा, प्रवेश कर, करमणूक कर इत्यादी करांऐवजी वस्तू व सेवा कर लागू करण्यात आलाय. म्हणजे हे बाकीचे एवढे कर होते ना ते बंद करून त्याचंच रूपांतर GST मध्ये झालंय. म्हणजे सगळे कर जे आहेत अप्रत्यक्ष तर ते GST आहेत. आले लक्षामध्ये? आणि ते आता बिलामध्ये येत. नंबर तीन, ग्राहकाला विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवेच्या किमतीत आता विविध अप्रत्यक्ष करांचा समावेश न होता वस्तू व सेवा कराचा समावेश होता. म्हणजे हे वेगवेगळे कर वेगवेगळे न आकारता सगळ्यांचा मिळून GST असा एकत्रित कर आकारला जातो. ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करत असताना वस्तू व सेवांच्या किमतीत समाविष्ट असणारा वस्तू व सेवा कर भरतो. आणि मग ग्राहक, आपण वस्तू खरेदी करतो ना, जेव्हा वस्तू किंवा सेवा त्याच्यातच ती किंमत समाविष्ट झालेली असते किंवा त्यात ती GST वसूल केला जातो. अशा प्रकारे वस्तू व सेवा कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. अशा सगळ्या अप्रत्यक्ष करांची जागा GST घेतलेली आहे. पुढचं विधान पाहूया. दुसरं, राष्ट्रीय उत्पन्न मापनात अंतिम वस्तूचे मूल्य विचारात घेतलं जात आहे. म्हणजे अंतिम वस्तूचं पैशातलं मूल्य विचारात घेतलं जातं. त्याचं कारण लिहायची. एक, राष्ट्रीय उत्पन्न मापनात केवळ अंतिम वस्तूचे पैशातील मूल्य मोजले जाते. अंतिम वस्तूत मध्यम वस्तूंच्या मूल्याचा समावेश झालेला असतो. म्हणजे आपण उदाहरण घेतलं होतं की नाही, एका शर्टची किंमत 500 रुपये आहे. मग या 500 रुपयामध्ये मागच्या सगळ्या अवस्था ज्या आहेत शर्ट तयार होईपर्यंतच्या त्या सगळ्या अवस्थेमधील किमती समाविष्ट केलेल्या आहेत. मग कापूस असेल, सूत तयार करणं असेल किंवा शिलाई असेल, या सगळ्या बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून अंतिम वस्तूचं पैशातलं मूल्य विचारात घेतलं जात. म्हणून अंतिम वस्तूचं पैशातलं मूल्य विचारात घेतलं जात. आलं लक्षामध्ये? उदाहरण लिहायचं त्याचं. ब्रेडच्या किमतीत गव्हाच्या तसेच गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केलेला असतो. आपण ब्रेडचं पण उदाहरण घेतलेलं आहे. ब्रेड तयार झालंय, ब्रेडची किंमत विचारात घेतली, याचा अर्थ गव्हाची, गव्हाचं पीठ तयार करणं, म्हणजे ह्या मधल्या ज्या अवस्था आहेत त्या सगळ्या विचारात घेतलेल्या आहेत. मध्यम वस्तूचं मूल्य विचारात घेतलेलं आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तूचं मूल्य पैशातलं मोजायचं. त्यामुळे केवळ ब्रेड या अंतिम वस्तूचे मूल्य विचारात घेतले जाते.
केवळ अंतिम वस्तूचं 14 रुपये मूल्य विचारात घेतलं जाईल, मधल्या वस्तूचं घेतलं जात नाही. 3. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अंतिम वस्तूच्या पैशातील मूल्याबरोबरच मध्यम वस्तूच्या पैशातील मूल्याची गणना केली असता दुहेरी गणना होते. आणि जर अंतिम वस्तूचंही मूल्य विचारात घेतलं, मधल्या वस्तूचंही विचारात घेतलं, तर ते मूल्य चुकेल. म्हणजे दोनदा मोजणी होईल, दुहेरी गणना होईल. आणि ही टाळायची आहे. दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्न वास्तवातल्यापेक्षा अनेक पटीने दिसते. आणि म्हणूनच मग जर मधल्या वस्तूचं उत्पन्न मोजलं, अंतिम वस्तूचंही उत्पन्न मोजलं, तर प्रत्यक्षात राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा खूप चुकीचा येऊ शकतो. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेतलं जातं. अशा प्रकारे ही 20 गुणांची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. आणि याच प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करून तुम्हाला 20 गुणांची प्रश्नपत्रिका आपापल्या कॉलेजमध्ये द्यायची आहे. तुमचे बोर्डचे बैठक क्रमांक येतील, मग मौखिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षा, ओरल, प्रॅक्टिकल्स हे सुरू होतील त्या काळामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे हे लक्षात ठेवा. आणि या दृष्टीने तयारी करा. 20 पैकी 18 19 गुण मिळवायला काहीच हरकत नाही. आणि अर्थशास्त्रासारख्या विषयामध्ये 20 पैकी 20 सुद्धा गुण तुम्हाला मिळू शकतात, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. पण तयारी मात्र थोडीशी करावी लागेल. अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय. शुभेच्छा.